Hi students, in last video we learned about the composition of urine, in which uh, also study the osmoregulation, in which ADH and uh, RAS, those systems having to osmoregulate the process. So, now today we learn about the role of organs. इन एक्सक्रिशन जनरली एक्सक्रिशन अँड ऍस्मोरेग्युलेशन या चॅप्टरमध्ये आपण एक्सक्रिशन फक्त किडनी थ्रू होतो याबद्दल स्टडी केली किडनीमध्ये कोणते कोणते काय काय स्ट्रक्चर्स आहेत त्याच्यामध्ये नेफ्रॉन काय फंक्शन करतो याबद्दल डिटेलमध्ये स्टडी केले आणि आपण अल्वेज सांगत असताना सांगितलं की एक्सक्रिटरी ऑर्गन हा किडनी आहे बरोबर आहे तर आपण फक्त किडनीबद्दल स्टडी केली पण आपल्या बॉडीमध्ये असे आणखीन ऑदर ऑर्गनल्स ऑर्गन्स आहेत जे की काय करतात तर एक्सक्रिशनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करतात त्यांचा रोलसुद्धा एक्सक्रिशनमध्ये आहे तर आपण किडनीबद्दल जी काही डिटेल माहिती घेतलेली आहे ज्याच्या थ्रू जे काही एक्सक्रिशन होतं ते आपण आता स्टडी केलेले तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही ऑदर ऑर्गन्स आहेत जे की एक्सक्रिशनमध्ये त्यांचासुद्धा रोल आहे असे कोणते कोणते ऑर्गन्स आहेत त्याबद्दल आपण स्टडी करणार आहोत तर जनरली जे काही ऑदर ऑर्गन्स आहेत जे की एक्सक्रिशनमध्ये त्यांचासुद्धा रोल आहे असे ऑर्गन्स आपण स्टडी करणार आहोत त्याच्यामध्ये आपण फर्स्टली स्किनबद्दल स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर सेकंड वन लंग्सबद्दल स्टडी करणार ओके यांचंसुद्धा पार्टिसिपेशन आहे किंवा त्यांचासुद्धा एक्सक्रिशनमध्ये रोल आहे तर सर्वात पहिल्यांदा स्किन जनरली स्किन ही ऑर्गॅनिझममध्ये किंवा डिफरंट डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये वेगवेगळी असते ओके तर अदर ऑर्गॅनिझम्समध्ये जर स्किन बघितली तर ती थिक असते आणि थिक असल्यामुळे डिफ्युजन प्रोसेस थ्रू अमोनिया हा एक्सक्रीट केला जातो पण स्किन ही मध्ये जनरली थिन आहे आणि अदर ऑर्गॅनिझम्समध्ये परमिएबल आहे आणि त्याचबरोबर थिक आहे ओके म्हणून ते डिफ्युजन प्रोसेस थ्रू काय करतात अमोनिया एक्सक्रिट करतात पण ह्युमन बॉडीमध्ये थिन आहे स्किन कशी आहे थिन आहे आणि त्याचबरोबर इम्परमिएबल आहे ओके पण स्किन जी आहे ती स्किनमध्ये टोटल दोन ग्लँड्स हे ऑक्युपाईड आहेत सर्वात पहिल्यांदा स्वेट ग्लँड अँड ऑइल ग्लँड किंवा सिबियासिअस ग्लँड ऑइल ग्लँडवर सिबियासिअस ग्लँड तर जनरली आपण जे स्किन आहे ह्युमनमध्ये काय म्हणतो तर थिन आहे आणि त्याचबरोबर इम्पर्मिएबल आहे बरोबर आहे तर या स्किन थ्रू आपण जर स्किन बघितलं तर आपण पाहतो हो की जनरली जी स्किन आहे ती थी खूपच थिन आहे त्याच्यामध्ये दोन ग्लँड्स या प्रेझेंट आहेत स्किनमध्ये तर याच्यामध्ये स्वीट ग्लँड जी आहे ती पूर्ण ऑल ओव्हर बॉडीवरती ऑल ओव्हर प्रेझेंट असते ओके तर जनरली स्वीट ग्लँड्स ह्या पूर्ण बॉडीवरती प्रेझेंट आहेत ज्याच्यामध्ये अबडंट इन पाम अँड फेशियल रिजन जनरली पाम अँड फेशियल रिजनवरती आपल्याला अबंडंटली प्रेझेंट असताना दिसतात तर याच्यामध्ये स्वीट ग्लँडबद्दल आपण जनरल स्ट्रक्चर पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर ऑइल ग्लँड याबद्दल स्ट्रक्चर पाहणार तर स्किनचं जे नॉर्मल डायग्राम आहे ती आपण स्टडी करणार ज्याच्यामध्ये आपल्याला हे दोन्ही ग्लांड्स या व्यवस्थित दिसतील आणि त्याच्यावरून आपण जे काही स्किन आहे याचा एक्सक्रिशनमध्ये काय रोल आहे हा हे आपण स्टडी करूया जनरली सर्वात पहिल्यांदा जर स्किनवरती आपण पाहिलं तर फॉर एक्झाम्पल आपल्याला हेअर्स दिसतात बरोबर आहे आणि एखादा हेअर्स आपण काय करू एक पर्टिक्युलर रिझनपर्यंत जो पर्टिक्युलर रिजनपर्यंत आपण त्याला एकाला ड्रॉ केलेलं आहे तर हा आहे इथे जिथे काही पोर्स असतील ज्याच्या थ्रू ते बाहेर पडतात तर हे आहेत पोर्स ओके त्याच्यानंतर आपल्याला जो काही पर्टिक्युलर जो आउटर सर्फेस दिसतो स्किनचा जो सर्वात अपर मोस्ट आहे त्याला आपण काय म्हणतो इपिडारमेस इट इज एपिडारमेस आणि त्याच्यानंतर जो काही आपल्याला पर्टिक्युलर स्कीन लेअर्स दिसते जे अपर मोस्ट आहे त्याच्या खाली जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो आपण तर डर्मिस सेकेंड लेअर कोणती असते तर डर्मिस त्याच्यानंतर पर्टिक्युलर पार्ट जो आहे हे आहेत फॅटी टिशू ज्याच्यामुळे शॉक ऑब्झॉर्व केला जातो ओके आणि त्याच्यानंतर हा जो पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलर रिझनवरती डिफरंट डिफरंट स्ट्रक्चर्स दिसतात जसे की फॉर एक्झाम्पल मी एक पर्टिक्युलर पार्टवरून याला बाहेर काढते पोर्स थ्रू आपण एक ट्यूबलाईक स्ट्रक्चर पाहतो जो की अनब्रँचड आहे अनब्रँच म्हणजे कुठेच त्याची ब्रँचिंग नाही आहे पण एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आणि मात्र त्याचे काय असते कॉइलिंग असते तर याला काय म्हणतो आपण स्वेट ग्लँड ओके त्याच्यानंतर हेअरच्या नेक रिझनवरती आपल्याला एक पर्टिक्युलर ग्लांड दिसतात यांना आपण काय म्हणतो ऑइल ग्लँड किंवा सिबॅसियस ग्लँड ओके तर जनरली आपल्याला जी काही स्किन दिसते याच्यावरती सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय दिसतात हेअर्स दिसतात बरोबर आणि काही पोर्स दिसतात त्याच्यानंतर जो काही लेअर दिसतो आउटर मोस्ट त्याला काय म्हणलं जातं इपीडर्मिस आणि त्याच्यानंतर जो काही खालचा लेअर आहे त्याला म्हटलं जातं डर्मिस सेकंड लेअर ऑफ द स्किन इज ए डमेस त्याच्यानंतर एक लेअर असतो तो पूर्णपणे फॅटी फॅटनी भरलेला असतो हा जो फॅट आहे ॲडिपोज टिश्यू किंवा त्याला फॅटी टिश्यू असं आपण म्हणतो तर हे जे टिश्यू आहेत त्याच्यामुळं काय होतं तर जे काही आउटरमोस्ट शॉक आपल्या बॉडीला भेटतो तो जो शॉक आहे तो ॲब्झॉर्ब करण्याचं काम किंवा इनसाइडला असणाऱ्या ऑर्गन्सना त्याचा काहीच धोका होऊ नये यासाठी आपण काय करतो तर या फॅटी टिश्यूमुळे तो शॉक काय केला जातो ॲब्झॉर्ब केला जातो ओके तर हे पर्टिक्युलर जे स्ट्रक्चर दिसतं आहे ती काय आहे स्किनची फिगर आहे ओके तर जनरली आपली जी स्किन आहे ती काय आहे जनरली थिन आहे पण त्याच्यामध्ये इतके लेयर्स हे असतात तर याच्यामध्ये आपण स्टडी करणारे दोन पार्ट्स आहेत एक आहे स्वेट ग्लॅक आणि दुसरी आहे ऑइल ग्लँड नाव फर्स्टली वी सी दी स्वेट ग्लँड तर जनरली स्वेट ग्लॅन ही आपल्या ऑल ओव्हर बॉडीवरती प्रेझेंट आहे आणि त्याचबरोबर अबंडंटली इन पाम अँड फेशियल रिच तर जनरली याच्यामध्ये जर स्ट्रक्चर जर पाहिलं तर आपल्याला हा जो स्ट्रक्चर आहे तो दिसतोय सिंपल आहे ओके सिंपल आहे त्याचबरोबर ट्युब्युलर आहे ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे ओके जनरली ही जी कॉइलिंग तुम्ही पाहता याचा अर्थ ही एक ट्यूब तर हे ट्यूब्युलर स्ट्रक्चर आपल्याला असं दिसतंय पण ते काय तर स्वतःभोवती कॉइल्ड झालेले तर सिम्पल आहे कॉइल्ड आहे कॉइलिंग होते त्याची आणि त्याचबरोबर अनब्रांचड आहे अनब्रांचड आहे म्हणजेच काय तर फक्त ट्यूबलाईक स्ट्रक्चर आहे याची कुठेच अशी ब्रँचिंग नाही आहे तर वन सिंगल ट्यूबलाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसतं आणि ते कॉइल्ड स्ट्रक्चर दिसतं तर फर्स्टली इट इज अ सिम्पल ट्यूबला फॉइल्ड अँड अनब्रांच्ड असं स्ट्रक्चर आहे ज्याला आपण स्वेट ग्लँड म्हणतो ओके आणि त्याचबरोबर ही जी ग्लँड आहे ती ओपन कुठे होते आउटर सरफेस जो की स्किनचा आहे तिथे ओपन होते थ्रू दी पोर्स कशानी पोर्सनी ती ओपन होते तर जे काही मटेरियल uh, आहे त्याच्यामध्ये तर जनरली ही जी ओपन होते त्यावेळेस जो आउटर सरफेस आहे इथे त्याला आपण पोर्स नाव दिलेलं आहे किंवा यालाच तुम्ही स्वेट पोर्स सुद्धा म्हणू शकता तर स्वेट पोर्स थ्रू ती काय होते ओपन होते इट इज अ ट्युब्युलर स्ट्रक्चर जनरली याचे फंक्शन्स जर आपण स्टडी केले तर याच्यामध्ये फंक्शन्समध्ये जर पाहिलं तर फर्स्ट फंक्शन असं आहे जे की इम्पॉर्टंट आहे फॉर दी थर्मो रेग्युलेशन स्वेट ग्लॅन काय करते तर बॉडी थर्म आ, जे काही टेम्परेचर आहे त्याचं रेग्युलेशन करते तर थर्मोले रेग्युलेशनचं मेन फंक्शन हे स्वेट ग्लँड काय करते प्ले करते पण त्याचबरोबर सेकंड फंक्शन जर स्टडी केलं तर त्याच्यामध्ये जनरली एक्सक्रिशनमध्ये सुद्धा रोल आहे आपण काय बघतोय तर एक्सक्रिशनमध्ये अदर ऑर्गॅन्सचा जो काही रोल आहे तो आपण स्टडी करतोय तर एक्सक्रिशनमध्ये सुद्धा स्वेट ग्लँडचा रोल आहे तर जनरली जे काही वेस्ट आहे ज्याच्यामध्ये सोडियम क्लोराइड एक्सेस अमाउंट ऑफ वॉटर यूरिया, अँड लॅक्टिक ॲसिड एक्सेट्रा यांनासुद्धा काय करते एक्सक्रीट करते तर जनरली जो काही स्वेट असतो जो आपण ज्याला मराठीमध्ये घाम म्हणतो बरोबर वर आहे तर त्या तो जो स्वेट आहे त्याच्यामध्ये जनरली जर कंटेंट तुम्ही पाहिले तर एन एल वॉटर अँड लॅक्टिक ॲसिड अँड युरिया कंटेंट हा स्वेटमध्ये प्रेझेंट असतो तर जे काही बॉडीमध्ये वेस्ट मटेरियल्स आहेत त्यांनासुद्धा एक्सक्रीट केलं जातं थ्रू दी स्वेट ग्लँड्स ओके तर फक्त किडनीच एक्सक्रिशन करत नाही तर काही अदर ऑर्गन्स आहेत ज्याच्यामध्ये आपण स्वेट ग्लँडबद्दल स्टडी केली तर फर्स्ट स्किनमधले जे ग्लँड आहे स्वेट ग्लँड ज्याला आपण घामग्रंथी म्हणतो ती पूर्ण बॉडीवरती प्रेझेंट आहे त्याचबरोबर अबंडंटली पाम अँड फेशियल रिजन्समध्ये आपल्याला भेटते तर ज्याच्यामध्ये स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलात तर स्ट्रक्चर कसं आहे सिम्पल ट्युब्युलर कॉइल्ड अँड अनब्रांच्ड स्ट्रक्चर आहे आणि त्याचं जर फंक्शन्स तुम्ही पाहिलं तर जनरली ही कुठे ओपन होते तर जो काही एक्स आउटर पार्ट आहे स्किनचा जिथे पोर्स प्रेझेंट असतात त्या पोर्स थ्रू त्याची ओपनिंग होते याच्यामध्ये फंक्शन जर बघितलं तर याचं मेन फंक्शन आहे थर्मोरेग्युलेशन बट द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट रोल इज ए इट जे काही वेस्ट मटेरियल आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते कंटेंट असतील तर वॉटर एन एल लॅक्टिक ॲसिड अँड युरिया याच्या थ्रू एक्सेस अमाऊंटमध्ये जे आहे ते काय केलं जातं तर स्वेट ग्लँड थ्रू एक्सक्रीट केलं जातं त्याच्यानंतर सेकेंड वन आहे सिबॅसियस ग्लँड ऑर ऑइल ग्लॅंड त्याला आपण म्हणतो तर जनरली ही सुद्धा कुठे प्रेझेंट आहे तर स्किनमध्ये प्रेझेंट आहे तर याचा मेन रोल काय आहे आणि त्याचबरोबर त्याचं स्ट्रक्चर कसं आहे आणि एक्सक्रिशनमध्ये त्यांचा काय रोल आहे ते आपण पाहणार आहोत तर जनरली सिबॅसियस जे ग्लँड आहे त्याच्यामध्ये जे काही ग्लॅंड स्ट्रक्चर आहे ते कुठे प्रेझेंट असत तर नेक, of hair follicle, uh, hair तर नेक रीजन ऑफ हेअर फॉलिकल जो काही जे काही हेअर स्किनवरती प्रेझेंट असतात त्याच्या नेक रिझनला प्रेझेंट आहे सिवॅसियस ग्लॅन तर जनरली कुठे प्रेझेंट असते लोकेशन आपल्याला माहीत झालं तर हेअर फॉलिकल्सचा जो काही नेक रिजन आहे त्याच्यावरती काय असते तर ऑइल ग्लँड ही प्रेझेंट असते किंवा सिबॅसिअस ग्लँड प्रेझेंट असते तर जनरली याच्यामध्ये फर्स्ट जर पाहिलं तर ते काय करतात तर ऑइल सबस्टन्सेस सिक्रेट करतात ऑइल सबस्टन्सेस जे आहेत त्यांना सिक्रेट केलं जातं ज्याला काय म्हणलं जातं तर सीबम असं म्हणलं जातं काय म्हणतात सीबम तर जनरली याचं एक फंक्शन आपण पाहिलं जो की ऑइल सबस्टन्सेस जे आहेत बॉडीमध्ये ते काय केले जातात एक्सक्रीट केले जातात पण याच्यामुळे जे काही स्किन आहे तर आउटर सर्फेसला लुब्रिकेंट बनवलं जातं आणि ज्याच्या थ्रू स्किन काय होते सॉफ्टर होते ओके जे काही ऑइल सबस्टन्सेस ज्या स्किन थ्रू सिवॅसियस ग्लॅन्स थ्रू सिक्रीट केले जातात त्याच्यामुळे जी काही स्किनवरती एक लुब्रिकेंट लेअर फॉर्म होते ज्याच्यामुळे जी काही स्किन आहे ती कशी वाटते सॉफ्टर बनते स्किन कशी होते सॉफ्टर बनते आणि त्याचबरोबर जे काही ऑइल सबस्टन्सेस बॉडीवरती प्रेझेंट असतात ज्याच्यामुळे जे काही मध्ये किंवा वेदरमध्ये जे काही इन्फेक्शियस पार्टिकल्स असतील त्याचं इन्फेक्शन किंवा पासून काय केलं जातं तर प्रोटेक्ट केलं जातं प्रोटेक्ट फ्रॉम दी इंजुरी अँड इन्फेक्शन इंजुरी अँड दी इन्फेक्शन फर्स्टली आपण याच्यामध्ये याचं लोकेशन पाहिलं ऑइल ग्लँडचं ज्याला सिबेसियस ग्लँडसुद्धा म्हटलं जातं तर याच्यामध्ये जनरली ऑईल ग्लँड जे आहे ऑइल ग्लँड जी आहे ती कुठे प्रेझेंट आहे तर हेअर फॉलिगलच्या नेक रिझनवरती स्व स्वे ऑइल ग्लँड्स किंवा सिबेसिअस ग्लांड्सच्या प्रेझेंट असतात तर जनरली याचं मेन फंक्शन किंवा जे काही त्यांचं एक्सक्रिशन आहे ते जर पाहिलं तर याच्यामध्ये ऑइल सबस्टन्सेस हे काय केले जातात एक्सक्रीट केले जातात जे काही ऑइल सबस्टन्सेस एक्सक्रीट केले जातात ते ज्या स्किनवरती येतील त्यावेळेस ते ल्युब्रिकेंट म्हणून एक लेअर फॉर्म करतात ओके रोल प्ले करतात ज्याच्यामुळे स्किन कशी होते सॉफ्टर होते आणि जे काही लेअर आहे ऑइल सबस्टन्सेसची ज्याच्यामुळे जे काही uh, मध्ये जे काही इन्फेक्शियस पार्टिकल्स असतील किंवा इंजुरी फॉर्म करणारे असतील अशा पासून काय केलं जातं तर प्रोटेक्ट केलं जातं बिकॉज दी ऑन दी स्किन हॅविंग अ ऑइल लेअर ऑर अ प्रोटेक्टिव्ह लेअर ओके तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं तर इन्फेक्शन इंजुरी पासून प्रोटेक्शन केलं जातं तर जनरली आपण फर्स्टली स्किनबद्दल स्टडी केलं ज्याच्यामध्ये स्किन ही ह्युमन्समध्ये थिन अँड इम्प इम्पर्मिएबल आहे पण अदर ऑर्गॅनिझम्समध्ये ती थिक असते आणि त्याचबरोबर परमिएबल असते ओके तर ज्याच्यामुळे डिफ्युजन प्रोसेस थ्रू अमोनिया आहे एक्सक्रीट केले जातं कुठे अदर ऑर्गॅनिझम्समध्ये पण ह्युमन्समध्ये ती थिन आणि इम्पर्मिएबल असते तर जनरली स्किन जी आहे याचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन ग्लँड्स प्रेझेंट दिसतात एक स्वेट ग्लँड आणि दुसरी ऑइल ग्लँड स्वेट ग्लँड ही पूर्ण बॉडीवरती प्रेझेंट आहे आणि त्याचबरोबर प्लाम अँड फेशियस रिजन्सवरती अबंडंटली आपल्याला दिसतात अ स्ट्रक्चर आपण इथे पाहिलं डायग्रॅमेटिक पोझिशनमध्ये ज्याच्यामध्ये सर्वात फर्स्ट जी लेयर आहे ती इपिडेमिस डमिस त्याच्यानंतर फॅटी टिश्यू जे की शॉक ऑब्झर्व मन आपण पाहतो जे काही आउटर साइड आहे त्याच्यावरती पोर्स अँड हेअर सेप प्रेझेंट असतात तर याचं जर स्ट्रक्चर आपण पाहिलं सिम्पल अनब्रांच्ड ट्युब्युलर अँड कॉइल्ड अशी ती स्वेट ग्लँड आहे जनरली ही ओपन कुठे होते तर आउटर सर्फेसला जे पोर्स आहे त्याच्या थ्रू ओपन होते याच्यामध्ये आपण त्याचे दोन फंक्शन्स बघितले एक थर्मोरेग्युलेशन अँड सेकंड वन जे काही वेस्ट मटेरियल आहे ज्याच्यामध्ये कंटेंट आहे एन युरिया लॅक्टिक ॲसिड अँड वॉटर ओके तर स्वेटमध्ये काय काय प्रेझेंट असतं हे जरी विचारलं तरी तुम्ही ते कंटेंट्स लिहू शकता त्याच्यानंतर सेकंड आपण सिब्यासिअस ग्लँड बघितली ज्याच्यामध्ये त्याचं लोकेशन बघितलं की हेअर फॉलिकलच्या नेक रिजनवरती सिबॅसिअस ग्लँड ही प्रेझेंट असते त्याचबरोबर सेकंड बघितलं की ऑइल सबस्टन्सेस ती सिक्रीट करते आणि ज्या ज्यावेळेस ते ऑइल सबस्टन्सेस सिक्रीट होतात त्यावेळेस ती आपल्या स्किनवरती एक लुब्रिकेंट लेअर म्हणून ते प्रोड्यूस होतात त्याच्या थ्रू स्किन जी आहे ती सॉफ्टर होते आणि त्याचबरोबर मेन इम्पॉर्टंट म्हणजेच काय तर ते प्रोटेक्शन करतात इंजुरी अँड इन्फेक्शन्सपासून ओके तर फर्स्टली आपण स्किनबद्दल माहिती घेतली आता आपण पाहणार आहोत लंग्स स्किनच्या नंतर आपण स्टडी करणार आहोत लंग्सबद्दल तर लंग्स हा सुद्धा एक ऑर्गन आहे ज्याच्या थ्रू एक्सप्रेशनमध्ये त्याचा रोल आहे तर जनरली लंग्स थ्रू ओलाटाईल सबस्टन्सेस जे आहेत जसे की कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर वेपर्स वॉटर वेपर्स ओके आणि हे कशापासून फॉर्म होतात तर सेल्युलार रेस्पिरेशन सेल्युलर रेस्पिरेशन थ्रू कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स जे वेस्ट मटेरियल आहे होलाटाईल सबस्टन्सेस आहे ते फॉर्म होतात तर ज्याच्यामुळे लंग्स थ्रू ते काय केले जातात तर एक्सक्रीट केले जातात तर जनरली याच्यामध्ये फर्स्ट फंक्शन जे आहे तर होलाटाईल सबस्टन्सेस कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स तेलला रेस्पायरेशन थ्रू फॉर्म होणारे त्यांना काय केलं जातं के तर एक्सक्रीट केलं जातं थ्रू दी लंग्स त्याच्यानंतर सेकंड वन आहे स्पायसेस किंवा स्टफ जे आहेत ऑदर स्टफ ज्याच्यामध्ये जे काही कंटेंट असतो ओलाटाईल सबस्टन्सेसचा तशा ओलाटाईल सबस्टन्सेस जे काही फूडस्टपमध्ये येतात त्यांचं सुद्धा एक्स्क्रीशन कोणा थ्रू होतं तर lungs थ्रू टू मेन इम्पॉर्टंट फंक्शन्स ऑफ दी लंग्स इन अ excretion फर्स्ट इज a ओलाटाईल substances दे the द uh, excrete ओलाटाईल substances लाईक कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर vapors जे की कशा कोणत्या प्रोसेस थ्रू फॉर्म होतात तर सेल्युलर रेस्पिरेशन थ्रू तर कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर्स जे आहेत ते excrete केले जातात थ्रू दी लंग्स इट इज अ फर्स्ट फंक्शन सेकंड वन जे काही आपण स्प स्पायसेस म्हणजे मसाले आणि त्याचबरोबर जे काही ऑदर फूड मटेरियल असतील त्याच्यामध्ये जे काही ओलाटाईल सबस्टन्सेस आहेत त्याचंसुद्धा एक्सक्रिशन कशा थ्रू होतं लंग्स थ्रू होतं तर आपण जे काही रोल्स आहेत ऑदर ऑर्गन्सचे इन एक्सक्रिशनमध्ये ते आपण स्टडी केलं फर्स्टली स्किनमध्ये दोन ग्लँड्सबद्दल स्टडी केलं स्वेट अँड सिबॅसियस ग्लँड त्याच्यानंतर सेकंड वन आपण लंग्सबद्दल स्टडी केलं तर जनरल जे काही एक्सक्रीशन आहे किंवा ऑस्मोरे ऑस्मोरेग्युलेशन आहे याच्याबद्दल डिटेल्समध्ये स्टडी पूर्ण कंप्लीट झालेली आहे तर आता जे काही एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये काही डिसीजेस डिसऑर्डर्स फॉर्म होतात तर, होता। तर आपण वन बाय वन जे काही डिसऑर्डर्स आहेत ते कशामुळे होतात आणि त्या त्याचे सायन्स का आहेत ते आपण स्टडी करणार तर, तर याच्या पुढचं पार्ट असणार आहे डिसऑर्डर्स डिसऑर्डर्स अँड डिसिजेस तर फर्स्टली इंट्रोडक्टरी पार्टमध्ये जे काही कंटेंट जर एक्सेस अमाऊंटमध्ये इन्क्रीज झाले तर किडनीला जो काही त्रास होतो किंवा जे काही डिसऑर्डर्स uh, होतात त्याबद्दल आपण सर्वात पहिल्यांदा स्टडी करून त्याच्यानंतर जे काही हेव्हिअर डिसिजेस आहेत जे की जनरली आपल्याला माहीत आहेत त्याच्याबद्दल स्टडी कर तर सर्वात पहिल्यांदा एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये फॉर्म होणारे जसे की फर्स्ट आहे अल्बुमिन सेकंड वन कीटोन बॉडीज अँड थर्ड वन इज ए ल्युकोसाइट्स ओके तर असे काही सबस्टन्सेस आहेत ज्यांचं एक्सेसिव्ह इन्क्रीज जर झाली जास्त अमाऊंटमध्ये जर ते प्रेझेंट असतील तर काय काय त्रास होतो किडनीला तो आपण पाहणार तर जनरली अल्बुमिन हा एक्सेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो अल्बुमिन्युरिया अल्बुमिन्युरिया तर जनरली जर काही एक्सेस अमाऊंटमध्ये अल्बुमिन असेल तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो अल्बुन्युरिया तर जनरली याच्यामध्ये काय काय होतं तर फर्स्टली इंजुरी टू एंडोथेलियल कॅप्सुलर मेम्रेन जर एक्सेस अमाऊंटमध्ये अल्बुमिन हा प्रेझेंट असेल तर जे काही एंडोथेलियल कॅप्सुलर मेम्ब्रेन आहे कॅप्सुलर मेमब्रेन ओके तर त्यातला काय होते इंजुरी होते आणि ज्या एंडोथेलियल कॅप्सुलर कॅप्स्युलर मेमब्रेनला इंज्युरी होते त्याच्यामुळे काय काय होतं तर ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो त्याचबरोबर हे सगळे कशामध्ये प्रेझेंट असतात युरिनमध्ये जर एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये अल्बुमिन असेल तर हा डिसऑर्डर होतो अल्ब्युमिन्युरिया आणि युरिनमध्ये जर किटोन बॉडीज हे एक्सेस अमाऊंटमध्ये असतील तर याच्यामुळे जनरली किटोन बॉडीज ज्या एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये बॉडीमध्ये युरिनमध्ये प्रेझेंट असतात तर युरिनमध्ये ह्या कशामुळे प्रेझेंट असतात एक तर स्टार्वेशनमुळे स्टार्वेशन उपासमारी किंवा कमी जेवण करणे किंवा यालाच आपण ऑरमध्ये सांगू शकतो टू लिटल कंटेंट ऑफ कार्बोहायड्रेट्स जर खूप कार्बोहायड्रेट्स हे कमी असतील तर स्टार्वेशन किंवा खूप कमी कार्बोहायड्रेट्स प्रेझेंट असतील तर याच्यामुळे किटन बॉडीज हे युरीनमध्ये इन्क्रीज होतं आपलं डाएट आहे त्याच्यामध्ये जर कार्बोहायड्रेट्स खूप खूप कमी असतील किंवा आपण स्टार्वेशन प्रोसेसमध्ये असेल तर त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये किटोन युरिनमध्ये किटोन बॉडीजही इन्क्रीज होतात आणि याच्यामुळे काय डिसीज होतो तर डायबिटीज मिलिटस डायबिटीज होण्याचे चान्सेस असतात ओके ओके तर सर्वात पहिल्यांदा युरीनमध्ये कीटोन बॉडीज इनक्रीज होण्याचं मेन रिझन आपल्याला लक्षात आलं एक स्टार्वेशन अँड सेकंड वन इज ए इन डाएट आपल्या डाएटमध्ये जर कार्बोहायड्रेट्सची कमतरता असेल तर काय होतं तर डायबेटीज मिलिटस हा होतो त्याच्यामुळे आपल्याला काय दिसू शकतो तर युरिन टेस्टमध्ये आपल्याला किटोन बॉडीज हे युरिनमध्ये जास्त प्रमाणात प्रेझेंट असताना दिसतात त्याच्यानंतर आहे ल्युकोसाइट्स ल्युकोसाईट्स ज्याला आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो डब्ल्यू बी सी जर युरिन टेस्टमध्ये किंवा युरिनमध्ये जर एक्सेस अमाऊंटमध्ये ल्युकोसाईड जर का प्रेझेंट असतील तर हे काय इंडिकेट करतात तर किडनी किंवा जे काही एक्सक्रिटरी ऑर्गन्स आहेत किंवा ऑदर पार्ट्स आहेत एक्सक्रिटरी एक्सक्रिटरी सिस्टीमधील अदर ऑर्गन्स आहेत त्यांना काय होऊ शकतं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आहेत ज्यावेळेस आपण युरिन टेस्ट करतो त्यावेळेस जर एक्सेस जो काही रिझल्ट येतो युरिन टेस्टचा त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर आपल्याला याच्यामध्ये कोणताही एक एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये नॉर्मलपेक्षा रेंज ही इन्क्रीज झालेली असेल तर या प्रकारचे चान्सेस असू शकतात ज्याच्या थ्रू एक्सक्रिटरी जे काही ऑर्गन्स आहेत त्यांना डॅमेज होऊ शकतं तर फर्स्ट अल्ब्युमिन हा इन्क्रीज असेल तर त्याला काय म्हटलं जातं अल्ब्युन्युरिया आणि हा जो अल्ब्युन्युरिया आहे ज्याच्यामुळे एन्डोथेलियल कॅप्सुलाल कॅप्सुलार जो मेम्ब्रेन आहे त्याला काय होते इंजुरी होते ज्याच्यामुळे ब्लड प्रेशर इनक्रीज होतो आणि किडनीचे जे सेल्स आहेत त्यांच्यामध्ये इरिटेशन व्हायला लागतं आणि हे कशामुळं तर टॉक्झिक अँड हेवी मेटल्समुळे सेकंड जर का किटोन बॉडीज हे एक्सेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतील तर ते कशामुळे युरिनमध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात तर आपल्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स हे खूप कमी असेल किंवा आपण स्टार्वेशन करत असू उपवास वगैरे करत असू तर त्याच्यामुळे आपल्या युरिनमध्ये किटोन बॉडीज हे एक्सेसिव अमाऊंटमध्ये प्रेझेंट असतात आणि ज्याच्यामुळे त्याचा साईन काय आहे किंवा आपल्याला कोणता डिसीज होऊ शकतो तर डायबिटीज मिलेटास थर्ड वन आहे ल्युकोसाईट ज्याला आपण डब्ल्यू बी सी म्हणतो जर का युरिन टेस्टमध्ये आपल्याला एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये ल्युकोसाइट्स प्रेझेंट असतील तर याच्यामुळे काय होऊ शकतं तर किडनी किंवा अदर का जे काही किडनीचे पार्ट्स आहेत जसे की किडनी असेल युरेटर असेल किंवा युरिनरी ब्लॅ ब्लॅडर असेल ओके युरित्रा असेल ह्या ऑदर पार्ट्समध्ये इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात तर हे आपण जनरल जे काही युरिन टेस्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो काही कंटेंट आहे तो एक्सेसिव अमाऊंटमध्ये जर दिसेल त्यावेळेस आपण सांगू शकतो की चान्स किंवा यांच्या इन्क्रीज किंवा एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये असल्यामुळे आपल्याला हे इन्फेक्शन्स होऊ शकतात किडनी सेल्सना किंवा किडनीला तर आता याच्यानंतर वन बाय वन आपण जो काही मेन डिसऑर्डर डिसिजेस आहेत त्याच्याबद्दल स्टडी करणार आहोत ज्याच्यामध्ये किडनी स्टोन्स ऑर किडनी फेल्युअरबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी करणार फर्स्ट इज ए किडनी स्टोन किडनी स्टोन्स मध्ये वेगवेगळ्या स्टोन्स नुसार आपण कोणते कोणते मेन किडनी स्टोन्स आहेत आणि त्याच्यावरती काय सिम्पटम्स आहेत आणि काय डाग डायग्नोसिस आपण करू शकतो याबद्दल स्टडी करूया किडनी स्टोन्सना आपण वेगवेगळ्या नावाने ओळखतो हो जसं की रिनल कॅल्क्युलाय ऑर अ किडनी स्टोन तर जनरली हा जो किडनी स्टोन्स आहे तर जी काही युरिनरी ट्रॅक आहे किंवा एक्सक्रिटरी ट्रॅक आहे त्याच्यामध्ये कुठेही होऊ शकते ओके तर फ्रॉम दी जे काही एक्सटर्नल ओपनिंग्स आहेत एव्हनरी ट्रॅकमध्ये त्याच्यामध्ये कुठ कोणत्याही पार्ट्समध्ये किडनी स्टोन्स हा होऊ शकतो पण याच्यामध्ये सुद्धा कम्पोजिशननुसार ते काय केलेलं आहे क्लासिफाय केलेले क्लासिफाईड डिपेंडिंग अपॉन दी कंपोजिशन ओके okay. तर याच्यामध्ये आपण डिफरंट डिफरंट कंपोजिशननुसार जे काही स्टोन फॉर्मेशन होतात किडनीमध्ये ते आपण स्टडी करणार तर क्लासिफाय करणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा आहे कॅल्शियम कॅल्शियम स्टोन तर जनरली हा जो कॅल्शियम स्टोन आहे याच्यामध्ये कॅल्शियमचं कंटेंट असतं ज्याच्यामध्ये आपण कंपोजिशन पाहत आहोत हा जो स्टोन आहे तो कशामुळे फॉ फौर, फॉर्म होतो तर कॅल्शियम ऑक्झॅलेटमुळे किंवा त्याचबरोबर आणखीन एक असू शकतो तो आहे कॅल्शियम फॉस्फेट त्यालाच कॅल्शियम ऑक्झालेट स्टोन किंवा कॅल्शियम फॉस्फेट स्टोन असं सुद्धा म्हणलं जातं याचं कंपोजिशन काय तर कॅल्शियम ऑक्झालेट और कॅल्शियम फॉस्फेट याच्यामुळे जो स्टोन तयार होतो त्याला कॅल्शियम सुद्धा मानतात त्याच्यानंतर सेकंड वन आहे स्ट्रुवाइट स्टोन जनरली हा जो स्ट्रुवाइट स्टोन आहे हा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतो आणि ज्यावेळेस युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया जो आहे हा जो युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया आहे ज्याच्यामुळे युरिया स्प्लिट्स होतो तर तो जो बॅक्टेरिया आहे याच्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतं आणि तो जो इन्फेक्शन आहे तो क्विकली काय होतो इनक्रीज होतो आणि स्टोन फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो स्ट्रोवाइट स्टोन म्हणजे काय तर जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे त्याच्यामुळे स्ट्रोवाईट स्टोन हा फॉर्म होतो त्याच्यानंतर थर्ड वन आहे युरिक ॲसिड स्टोन जनरली हा जो युरिक ॲसिड स्टोन आहे हा कशामुळे होतो तर डेली आपल्याला जितकं वॉटर पाहिजे त्या आपण डेली म्हणतो पाच ते सहा लिटर वॉटर हे कन्झ्युम करणं खूप गरजेचं आहे बरोबर आहे तर जे कोणी असे पीपल्स असतील जे इनफ वॉटर आपल्या बॉडीसाठी जेवढं वॉटर पाहिजे तेवढं वॉटर ड्रिंक करत नाहीत अशा व्यक्तीमध्ये युरिक ॲसिड स्टोन फॉर्म होण्याचे चान्सेस असतात आणि त्याचबरोबर हाय प्रोटीन डाएट घेतात तर याच्यामध्ये दोन कंडिशन्स आहेत एक लेस वॉटर कन्झम्पन अँड सेकंड वन हाय प्रोटीन डाएट जेवढं आपल्याला वॉटरची गरज आहे ते वॉटर आपण ड्रिंक करत नाही अशा व्यक्तीमध्ये जनरली युरिक ॲसिड स्टोन होण्याचे चान्सेस असतात आणि त्याचबरोबर आपल्या डाएटमध्ये जर हाय प्रोटीन असेल तर युरिक ॲसिड हा स्टोन फॉर्म होतो जे लोक कमी पाणी पितात आणि हाय प्रोटीन डायट डाएट घेतात अशा लोकांमध्ये काय होतं तर युरिक ॲसिड स्टोन फॉर्म होतो अँड लास्ट वन इज ए फोर्थ वन इज ए सिस्टाइन स्टोन जनरली हा जो सिस्टाइन स्टोन आहे हा जेनेटिक डिसऑर्डर आहे जेनेटिक डिसऑर्डर आहे ओके जेनेटिक जनरेशन ऑफ जनरेशन हा ट्रान्सफर होतो तर जनरली हा जेनेटिक डिसऑर्डर आहे याच्यामुळे किडनीला डिसीज होतो त्याच्यामध्ये काय होतं तर एक्सेस अमाऊंटमध्ये अमायनो ॲसिड्स हे काय केले जातात तर एक्सक्रिट केले जातात ओके okay. जेनेटिक डिसऑर्डर आहे ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर अमायनो ॲसिड्स हे जास्त प्रमाणात एक्सक्रिट केले जातात तर फर्स्टली किडनी स्टोन ज्याला आपण रिनल कॅल्क्युलाय म्हणतो याच्यामध्ये जे काही कम्पोजिशन आहे स्टोनचं त्याच्यानुसार ते त्यांना क्लासिफाय केलेलं आहे फोरमध्ये तर जनरली फर्स्ट वन आहे कॅल्शियम स्टोन हा याच्यामध्ये जर कंटेंट बघितला तर कॅल्शियम ऑक्झलेट आणि कॅल्शियम फॉस्फेटमुळे हा स्टोन फॉर्म होतो सेकंड आहे स्ट्रुआईट स्टोन स्ट्रुवाइड स्टोन हा बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे होतो जो की युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया आहे तर ज्यावेळेस स्प्लिटिंग होते त्यावेळेस तो बॅक्टेरिया जर इन्फेक्ट केला तर ते जे आहे तो क्विकली ग्रो होतो आणि ते फॉर्म होतं स्टोन्समध्ये स्टोन तर तो आहे स्ट्रुवाईट स्टोन इज ए बॅक्टेरियल इन्फेक्शन थर्ड वन इज अ युरिक ॲसिड स्टोन जनरली ज्याच्यामध्ये इनफ वॉटर कन्झम्पन जर झालं नसेल तर आणि हाय प्रोटीन डाएट जर असेल तर याच्यामुळे युरिक ॲसिड स्टोन्स फॉर्म होण्याचे चान्सेस असतात आणि सिस्टाईन स्टोन इथे इज ए जेनेटिक डिसऑर्डर तर जनरली आपण जो काही किडनी स्टोन आहे याच्यामध्ये जनरल माहिती घेतली आणि त्याचबरोबर त्याचं कंपोजिशन थ्रू त्याचं क्लासिफिकेशन पाहिलं तर आता जे काही किडनी स्टोन्स आहेत त्याचे सिम्टम्स सिमटम्स आणि डायग्नोसिस आपण स्टडी करणार काय काय सिमट सिम्टम्स आहे ज्याच्या थ्रू आपण किडनी स्टोन आहे हे पाहू शकतो किंवा त्याच्यावरती काय डायग्नोसिस आहे तर सर्वात पहिल्यांदा सिमटम्स तर काय काय सिम्पटम्स आहेत तर सर्वात पहिल्यांदा पेन पेन हा सुद्धा सिमटम आहे इंटर इंटरमिडिएट पेन जो की रिपकेच्या लोअर साइडला आणि त्याचबरोबर बॅक साइडला आणि साइड वेजला काय होतं तर पेन होतो जो की इंटरमिडिएट पेन आहे त्याच्यानंतर युरिनमध्ये मध्ये सुद्धा आपल्याला वेगळेपणा जाणवतो जसे की आपण नॉर्मल युरिन कंपोजिशन ऑफ युरिन मध्ये सांगितलं की पेल यलोईश कलरमध्ये आपल्याला काय दिसतो युरिन दिसतो पण जर का किडनी स्टोन्स असेल तर त्यावेळेस आपल्याला युरिनचा जो कलर आहे तो सुद्धा चेंज दिसतो हे जी ब्राउनिश पिंकीश और रेडिश कलरमध्ये आपल्याला युरिन फॉर्म झालेला दिसतो तर नॉर्मल युरिनचा जो काही येलो कलर असतो त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतो चेंज दिसतो जर किडनी स्टोन झालेला असेल तर ब्राउनिश रेडिश और पिंकीश कलरमध्ये दे काय दिसतो तर चा कलर दिसतो एक पेन त्याच्यानंतर सेकंड कलर चेंज दिसतो आणि ज्यावेळेस मिक्चुरेशन प्रोसेस एक्सक्रीट करतो युरिनला त्यावेळेस दा काय येतो पेन येतो तर जनरली सिमटम्समध्ये आपण पाहिलं एक तर इंटरमीडिएट पेन होतो तर रिपकेजच्या बॅ लो साईडला आणि त्याचबरोबर बॅक साइडला अँड बर, साईड साइड वेजना काय होतो पेन होतो आणि त्याच्यानंतर युरिनमध्ये सुद्धा कलर चेंज दिसतो जसं की नॉर्मल युरिनचा कलर आपण पाहिला पेल येलोइश कलर बट ज्यावेळेस किडनी स्टोन होतो त्यावेळेस कलर हा चेंज होतो जसं की ब्राऊनिश पिंकिश और रेडिश कलरमध्ये आपल्याला युरिन कलर दिसतो त्याचबरोबर बर, मिक्च्युरेशन प्रोसेसमध्ये सुद्धा पेन हा येतो त्याच्यानंतर डायग्नॉसिस डायग्नोसिस जनरली जे काही सिम्पटम्स असतील त्याच्यानुसार डायग्नोसिस केले जातात त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग टेस्ट आपण पाहू जसे की युरिक ॲसिड कंटेंट इन ब्लड हा चेक केला जातो युरिक ॲसिड ब्लडमध्ये किती आहे सुद्धा त्याची टेस्ट केली जाते त्याच्या नंतर सोनोग्राफी ऑफ किडनी किडनीची सोनोग्राफी केली जाते त्याचबरोबर किडनीचा एक्सरे केला जातो आणि जो काही युरिन आहे त्याच्या कलरनुसार सुद्धा त्याचं डायग्नोसिस केलं जातं फर्स्ट वन जो काही ब्लड कंटेंट ब्लडमध्ये युरिक ॲसिडचं कंटेंट मेजर केलं जातं तिची टेस्ट घेतली जाते त्याच्यानुसार डायग्नोसिस केलं जातं किडनीची सोनोग्राफीसुद्धा केली जाते किडनीचा एक्सरे केला जातो आणि जो काही युरिनचा कलर आहे त्याच्यानुसार काय केलं जातं तर तो टेस्ट केला जातो तर डायग्नॉसिसमध्ये जे काही सिम्टम्स आपल्याला दिसतात किंवा जे काही वेगवेगळे कंटेंट्स आहेत त्याच्यानुसार त्यांच्या टेस्ट घेतले जातात आणि डायग्नॉसिस केलं जातं याच्यामु मध्ये आपण किडनी स्टोन्समध्ये त्यांच्या कम्पोजिशननुसार क्लासिफिकेशन पाहिलं त्याच्यानंतर त्याचे सिम्टम्स पाहिले आणि त्याच्यानंतर त्याचं डायग्नॉसिस पाहिलं याच्यानंतर आपण आणखीन जे काही डिसिजेस और डिसऑर्डर्स आहेत ते आपण स्टडी करणार नऊ वे वी स्टडी द सेकेंड डिसऑर्डर इज ए युरेमिया युरेमिया सेकंड वन इज ए युरेमिया जनरली आपण एक्सक्रिटरी वेस्टमध्ये युरिया कंटेंट पाहिलेलं होतं युरिया हा जो नायट्रोजनस वेस्ट आहे तो एक्सक्रिशनमध्ये येतो तर जनरली युरिनमध्ये नॉर्मली जो काही कंटेंट आहे युरियाचा तो किती असतो तर झिरो पॉईंट झिरो वन टू झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट ओके पण जर हा जो नॉर्मल युरियाचा कंटेंट आहे हा जर इन्क्रीज झाला म्हणजेच काय तर हा झिरो पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंटपेक्षा जर इन्क्रीज होत असेल जर युरिन टेस्टमध्ये आपल्याला युरिया कंटेंट हा नॉर्मल रेंजपेक्षा जर जास्त दिसत असेल तर त्याला आपण काय म्हणतो युरेमिया डिसेस ओके तर जनरली याच्यामुळे काय होऊ शकतं तर किडनी फेल्युअर होऊ शकते ओके तर नॉर्मल नॉर्मल जी रेंज आहे युरियाची युरिनमध्ये त्याच्यापेक्षा जर का तो इन्क्रीज होत असेल तर त्यावेळेस किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात आणि ज्यावेळेस युरिया हा इन्क्रीज होतो नॉर्मल लेवलपेक्षा त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो युरेमिया युरेमियानंतर आपण जो नेक्स्ट वन पाहणार आहोत तो आहे नेफ्रायटिस जनरली हा जो नेफ्रायटिस आहे याच्यामध्ये किडनी इन्फ्लेमेशन होतं किडनी इन्फ्लेमेशन म्हणजे किडनीवर सूज येणे जनरली किडनी इन्फ्लेमेशन होतं तर ह्या कशामुळे होतो तर प्रोटीन युरियामुळे होतो आता हा प्रोटीन युरिया जो आहे जनरली ज्याच्यामध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये इन्क्रीज ऑफ प्रोटीन्स होतं त्यावेळेस प्रोटीन युरिया हा काउज होतो ज्याच्यामुळे किडनीवरती काय येते सूज येते तर जनरली हा जो प्रोटीन युरिया आहे हा कशामुळे येतो तर ब्लड टू युरिन ब्लड टू युरिनमध्ये प्रोटीन कंटेंट हा जास्त प्रमाणात वाढतो तर कशा थ्रू तर ज्यावेळेस ग्लोमेरुलर ग्लोमेरुलर कॅप्सुलर जो काही स्पेस आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ज्यावेळेस जास्त अमाऊंटमध्ये प्रोटीन्स हे परमिएबल असतात पण पर, त्यावेळेस युरिनमध्ये ते काय केले जातात स्केप केले जातात ब्लड टू युरिनमध्ये काय केले जातात ते स्केप केले जातात ज्याच्यामुळे प्रोटीन युरिया होतो आणि जो काही क्लोडाय कोलायडल प्रेशर आहे ग्लोमेरुलर प्रेशर आहे तो का चेंज होतो आणि त्याचबरोबर आणखीन जो एक आहे तो आहे एडिमा रिफ्लेक्शन रिफ्लेक्ट केला जातो तर जनरली सेकंड वन आपण युरेमिया बघितलं जे की जो नॉर्मल रेंज आहे त्याच्यापेक्षा जर इन्क्रीज झाला तर युरेमिया होतो आणि किडनी फेल्युअर होते आपण थर्ड वन बघितलं नेफ्रायटिस नेफ्रायटिस ज्याच्यामध्ये किडनी इन्फ्लेमेशन होते म्हणजे किडनीवरती सूज येते कशामुळे येतं तर प्रोटीन युरियामुळे होते प्रोटीन युरिया हा कशामुळे होतो तर जनरली ग्लोमेरुलर कॅप्सुलर जो काही ग्लोमेरुलर कॅप्सुलर स्पेस आहे ज्याच्यामध्ये ज्यावेळेस फिल्टरेशन होतं त्यावेळेस जो काही प्रोटीन आहे तो ब्लड टू युरिन जात असताना एस्केप केला जातो तर ज्या लार्ज अमाऊंटमध्ये किंवा ज्या अमाऊंटमध्ये तो युरिनमध्ये येणे गरजेचे होते त्याला काय केलं जातं इस्केप केलं जातं आणि त्याच्यामुळे जो काही गोलाडल प्रेशर आहे तो काय होतो चेंज होतो आणि त्याचबरोबर ईडीमा रिफ्लेक्ट केला जातो तर याच्यामुळे नेफ्रायटिस ज्याच्यामध्ये मेन जो आहे तो आहे किडनी इन्फ्लेमेशन ओके तर युरेमिया आणि नंतर आपण पुढचा डिसीज स्टडी करूया जनरली हा जो डिसीज आहे हा सिवियर होऊ शकतो जर प्रोटी प्रोटीन युरिया हा स्केप केला गेला तर यु ब्लड टू युरेन तर नेक्स्ट वन डिसीज फोर्थ वन वन रिनल फेल्युअर और यालाच आपण काय म्हणतो किडनी फेल्युअर तर रिनर फेल्युअर किंवा किडनी फेल्युअर जो जनरली कशामुळे होतो तर डिक्रीज ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन Of glomerular filtration. Glomerular filtration हाँ डिक्रीज ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन ज्यावेळेस ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन हा डिक्रीज होतो त्यावेळेस किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस असतात तर जनरली जो काही ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आहे किंवा किडनी फेल्युअर्स आहेत जो डिक्रीज होतो त्याच्यानुसार तो दोन टाईप्समध्ये डिवाईड होतो एक आहे ॲक्युएट रिनल फेल्युअर अँड सेकंड इने सेकंड वन इज ए क्रॉनिक किडनी डिसीज तर ॲक्युएट रिनल फेल्युअरला ए आर एफ म्हणलं जातं शॉर्ट फॉर्ममध्ये आणि क्रॉनिक डि किडनी डिसीजला डी म्हणलं जातं शॉर्ट फॉर्म तर जनरली जो काही ग्लोमेरोला फिल्ट्रेशन आहे ज्यावेळेस डिक्रीज होतो त्यावेळेस रिनल फेल्युअर और किडनी फेल्युअर हा होतो त्याच्यानुसार ते दोन मध्ये डिवाइड झालेले आहेत फर्स्ट आहे ॲक्युएट रिनल फेल्युअर ए आर एफ अँड सेकंड वन इज अ क्रॉनिक किडनी डिसीज सी के डी तर ॲक्युएट रिनल फेल्युअर जो आहे वन बाय वन आपण डिटेलमध्ये पाहणार सर्वात पहिल्यांदा ए आर एफ जनरली जो काही रिनल फंक्शनिंग आहे किडनी फंक्शनिंग आहे याच्यामध्ये सडनली जर सिवियर ब्लिडिंग झाली तर त्यावेळेस काय होतो तर जो काही युरिन आउटपुट आहे तो काय होतो डिक्रीज होतो युरिन आउटपुट हा डिक्रीज होतो तर सिव्हिअर ब्लिडिंगमुळे तर याच्यामध्ये ज्यावेळेस युरिन आउटपुट हा लेस होतो जनरली आपण पाहिलेलं आहे की नॉर्मल आउटपुट किती आहे पर डेचा इन अडल्टमध्ये वन टू वन पॉईंट फाईव्ह ओके तर जनरली याच्यामध्ये जर पाहिलं तर अडल्टसमध्ये कितीने कमी आउटपुट येतो तर लेस दॅन फोर हंड्रेड एम एल पर डे दीड लिटरमधून फक्त आणि फक्त फोर हंड्रेड एम एल एवढाच युरीन हा पर डेला येतो ओके इतका कमी युरिन आउटपुट्स होतो अँड चिल्ड्रन्समध्ये जर पाहिलं तर झिरो पॉईंट फाईव एम एल पर के जी पर आवर एवढा चेंज होतो तर नॉर्मल युरिन फॉर्मेशन जे आहे किंवा युरिन आउटपुट आहे ते कमी होतं आणि रिनल फेल्युअर याच्यामध्ये जनरली आउटपुट हा कमी होतो ज्याच्यामध्ये अडल्ट्समध्ये तो आपण डिटेक्ट केलेला आहे फोर हंड्रेड एम एल पर डे आणि चिल्ड्रन्समध्ये आहे झिरो पॉईंट फाईव्ह एम एल पर के जी पर आवर इतका काय होतो कमी होतो हा कशामुळे तर सिविअर ब्लिडिंग ज्यावेळेस होते त्याच्यामुळे आउटपुट हा कमी होतो जनरली ए uh, आर एफमध्ये याच्या व्यतिरिक्त युरिन आउटपुटपेक्षाच uh, आणखीन काही डिसिजेस uh, किंवा ऑबस्ट्रॅक्शन्स येऊ शकतात ज्याच्यामध्ये फर्स्ट जो आहे युरेटर्स जे आहेत बहुत युरेटर्समध्ये मध्ये ऑबस्ट्रॅकल्स uh, फॉर्म होतात आणि त्याचबरोबर जो काही न्युरोटॉक्झिक ड्रग्ससुद्धा फॉर्म होतात ओके त्याचबरोबर आपण हा जो ॲक्ट रिनल फेल्युअर ए आर एफ जो आहे याच्यासाठी यांना आपण कसं डिटेक्ट करू शकतो डिटेक्शनसाठी डिटेक्शन मेथड काय आहे तर जनरली ज्यावेळेस आपण टेस्ट करतो त्यावेळेस आपल्याला सिरम क्रिएटिनाईन लेवलवरून डिटेक्ट केला जातो की ॲक्वेट रिनल फेल्युअर आहे की नाही तर ॲक्वेट रिनल फेल्युअर जनरली जो काही अचानकपणे सडनली ज्यावेळेस सिव्हिअर ब्लिडिंग होते त्यावेळेस आउटपुट हा लेस होतो युरिन आउटपुट हा लेस होतो अडल्ट्समध्ये वेगळा आहे आणि चिल्ड्रन्समध्ये वेगळा आहे अडल्ट्समध्ये फोर हंड्रेड एम एल पर डे डे आणि चिल्ड्रन्समध्ये झिरो पॉईंट फाईव्ह एम एल पर के जी पर आवर इतका काय होतो तो लेस होतो त्याचबरोबर हा तर फर्स्ट झाला सिमटम ज्याच्यामध्ये आपण ओळखू शकतो त्याचबरोबर आणखीन इन्क्लुडिंग काही डिसिजेस होऊ शकतात जसे की ऑब्स्ट्रॅक्शन फॉर्म्स फॉर्म होऊ शकतात युरेटर्समध्ये त्याचबरोबर न्युरोटॉक्झिक ड्रग्स फॉर्मेशन होतं ओके okay, तर याच्या याच्यानुसार सुद्धा आपण ओळखू शकतो पण डिटेक्शनसाठी सुद्धा आपल्यामध आपण त्यांना डिटेक्ट करू शकतो जसं की जो काही युरीन रिझल्ट असतो टेस्ट रिझल्ट त्याच्यामध्ये सिरम क्रेटनाईन लेवल जी आहे याच्यावरूनसुद्धा डिसाईड केलं जातं की ॲक्विट रिन्युअल फेल्युअर आहे की नाही ओके हा झाला फर्स्ट रिनल फेल्युअर ऑर किडनी फेल्युअर त्याच्यानंतर पाहणार आहोत किडनी फेल्युअर क्रोनिक किडनी डिसीज याच्यामध्ये जनरली जो काही ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट आहे तो काय होतो डिक्लाईन होतो प्रोग्रेसिव्हली काय होतो डिक्लाईन होतो कमी होत जातो जो काही जी आर एफ आहे ग्लोमेरुलर फिल्टरेशन रेट तो काय होतो डिक्लाईन होत जातो कमी होत जातो जनरली टेन आपण पाहिलेलं होतं याच्यामध्ये तर हा जो आहे टेन पासून तो डिक्रीज होतो जातो डिक डिक्लाईन होतो तर याच्यामुळे क्रॉनिक किडनी डिसिजेस फॉर्म होतात आणि हा जो कि क्रोनिक किडनी डिसिजेस आहेत या हा कशामुळे होतो किंवा आपण त्याला आणखीन एका नावाने ओळखू शकतो तो आहे क्रॉनिक ग्लोमेरुलो नेफ्रायटिस याच्यामुळे क्रॉनिक किडनी डिसीज होते तर जनरली हा जो आहे तो डिटेक्ट कसा केला जातो तर क्रॉनिक किडनी डिसीज डिटेक्शनमध्ये जनरली किडनीची जी, जी नॉर्मल साईज आहे साईज ऑफ किडनी ही सुद्धा काय होते डिक्रीज होते और लेस होते ओके साईज रेडियस होते आणि त्याचबरोबर पॉसिबिलिटी ऑफ ॲनिमिया ॲनिमियामुळे सुद्धा क्रॉनिक किडनी डिसीज होऊ शकतो तर जनरली आपण किडनी फेल्युअर्समध्ये जनरली किडनी फेल्युअर कशामुळे होतं तर जो काही ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन आहे तो डिक्रीज होतो त्याच्यामुळे होतो तर किडनी फेल्युअर हे दोन टाईपचे आहेत एक ॲक्युएट रिनल फेल्युअर आणि दुसरा क्रॉनिक किडनी फेल्युअर ॲक्युएट रिनल फेल्युअर जो आहे ए आर जनरली याच्यामध्ये जे सिव्हिअर ब्लिडिंग होतं सडनली त्यावेळेस जो काही आउटपुट आहे युरिनचा तो लेस होतो जनरल ॲडल्ट्समध्ये अँड चिल्ड्रन्समध्ये तो वेगवेगळा आहे तर याच्यामध्ये ऑबस्ट्रॅक्शन्स येतात युरेटर्समध्ये त्याचबरोबर जे काही नेप्रोटॉक्झिक ड्रग्ज आहेत ते सुद्धा फॉर्म होतात याचं डिटेक्शन आपण करू शकतो जो काही युरिन टेस्ट रिझल्ट आहे त्याच्यामध्ये सिरम क्रे क्रेटेनाईनची जे लेवल आहे त्याच्यानुसार डिटेक्ट केलं जातं ॲक्युएट रिनल फेल्युअर आहे की नाही त्याच्यानंतर सेकंड वन क्रॉनिक किडनी डिसिजेस ज्याला सिकेडी आपण म्हणतो जो आहे ज्याच्यामध्ये ग्लोमेरुलर फिल्टरेशन जो रेट आहे तो डिक्लाईन होत जातो प्रोग्रेसिव्हली काय होतो डिक्लाइन होतो हो हो आणि हा कशामुळे होतो तर क्रोनिक ग्लोमेरुलर नेफ्रायटीसमुळे होतो आणि याच्यामध्ये आपण डिटेक्शन कसं करू शकतो तर किडनीची जी, जी नॉर्मल साईज आहे ती रेड्यूस होते आणि त्याचबरोबर ही कशामुळे होऊ शकतो तर ॲनिमियामुळे सुद्धा होऊ शकतो तर जनरली आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिल्यांदा रोल्स ऑफ अदर ऑर्गन्स इन एक्सक्रिशन याबद् याबद्दल स्टडी केलं ज्याच्यामध्ये आपण स्किन आणि लंग्सबद्दल स्टडी केलं त्याच्यानंतर आपण त्यांचा रोल पाहिलं आणि त्याच्यानंतर आपण डिसि डिसऑर्डर्स अँड डिसिजेसबद्दल स्टडी केलं त्याच्यामध्ये जनरली जे काही युरिन आहे त्याच्यामध्ये एक्सेस अमाऊंटमध्ये जे काही केमिकल्स आपल्याला डिटेक्ट होतात त्याच्यानुसार जे काही किडनीवरती नॉर्मल डिसीजेस आहे त्याबद्दल आपण स्टडी केलं ज्याच्यामध्ये कीटोन बॉडीज अँड ल्युकोसाईट्सबद्दल स्टडी केलं त्याच्यानंतर सेकंड वन आपण किडनी स्टोनबद्दल स्टडी केलं ज्याच्यामध्ये किडनी स्टोन हे वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफाय केलेले त्याच्या कम्पोजिशननुसार हो आपण फोर टाईप्समध्ये त्यांना स्टडी केलं त्याच्यानंतर आपण युरेमिया जो काही नॉर्मल रेट आहे झिरो पॉईंट झिरो वन टू झिरो पॉईंट झिरो थ्री याच्यापेक्षा तो झिरो पॉईंट झिरो फाईव्हपेक्षा जर इनक्रीज होत असेल तर त्यावेळेस युरेमिया होतो आणि त्याच्यासाठी सुद्धा किडनी फेल्युअर होऊ शकतं त्याच्यानंतर नेफ्रायटिसबद्दल स्टडी केलं जो की किडनी इन्फ्लेमेशन फॉर्म करतो किंवा किडनी इन्फ्लेमेशन येते म्हणजेच किडनी सूज होते आणि त्याच्यानंतर आपण स्टडी केलं जो काही रेनल फेल्युअर आहे ओके तर जनरली हा जो रिनल फेल्युअर आहे याच्यामध्ये किडनी फेल्युअर याच्यामध्ये दोन टाईप्स आपण स्टडी केले एक ॲक्वेट रिनल फेल्युअर अँड सेकंड वन इज ए क्रोनिक किडनी फेल्युअर तर जनरली या डिसिजेसनंतर आपण त्याच्यावरती जे काही उपाय आहेत किंवा ज्या डिसिजेस होता ज्याच्या थ्रू किडनी ट्रान्स किडनी जी आहे ती डिसीज ऑकस करते आणि किंवा फंक्शनलेस होते त्यावेळेस आपण काय काय उपाययोजना करू शकतो किंवा त्याच्यावरती काय ट्रीटमेंट आहे त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करतो